त्वचा सुंदर असावी असं प्रत्येकाला वाटत असतं. चेहरा हातपाय सोडल्यास कोपरा मान तळवे गुडघे याची काळजी फारशी घेतली जात नाही. कधी कधी काळपट कोपऱ्यांमुळे स्लीवलेस सुद्धा घालता येत नाही. या काळपटपणामुळे खूप ऑकवर्ड फील होतं. आज पाहूयात कोपऱ्याचा काळपटपणा कमी करायचे काही घरगुती उपाय. लिंबू. त्वचेच्या काळ्या झालेल्या भागांना म्हणजेच गुडघे आणि कोपऱ्यांना लिंबाचा साल चोळा. त्यासाठी लिंबाच्या सालीवर साखरेचं कण टाकून साल कोपऱ्यांना चोळा. त्वचा चांगली राहील. कढीपत्ता. कढीपत्त्याची पानं वाटून बेसनाच्या पिठात मिक्स करून कोपऱ्यांना लावा. 20 मिनिटांनी ते धुवून टाका. याने कोपऱ्याचा काळपटपणा कमी होईल. हळद. हळदीमध्ये दुधाची साय आणि चण्याचं पीठ घालून कोपऱ्यांना आणि गुडघ्यांना लावा. 10 मिनिटांनी धुवून टाका. दररोज हा प्रयोग केल्यास त्वचा चांगली दिसेल. मुलतानी माती. 2 चमचे मुलतानी मातीमध्ये 1 मोठा चमचा टोमॅटोचा रस, 1/2 चमचा लिंबाचा रस आणि 1 मोठा चमचा मध घाला. आता हा पॅक काळ्या झालेल्या भागावर लावा. नंतर मसाज करून कोपर धुवून टाका. अलोवेरा जेल. अलोवेरा जेल काळ्या कोपऱ्यांवर लावा. सलग 1 आठवडा हा प्रयोग केल्यास फरक दिसून येईल. अशाच अजून व्हिडिओसाठी पाहत रहा लोकमत ऑक्सिजन.